काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी, वो सुबह हमी से आएगी, वो सुबह हमी से आएगी, वो सुबह हमी से आएगी, वो सुबह हमी से आएगी। साहिर लुधियानवी ने ज्यावेळेस हे गीत ओरिजिनली 1958 साली लिहिलं, त्यावेळेला त्यांनी काय लिहिलं होतं माहिती? त्यांनी लिहिलं होतं, वो सुबह कभी तो आएगी, म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे मला हवं आहे असं जीवन मला कधीतरी सापडेल। हे गाणं ऐकल्यावर मला काय आठवलं? माझी अवस्था आठवली, जी जवळजवळ 42 वर्षांपूर्वी सुरू झाली। हेच स्वप्न मनामध्ये घेऊन कि आपल्याही जीवनाची सकाळ कधीतरी होणार, कधी होणार माहित नाही पण कधीतरी होणार आहे ही आशा घेऊन जीवनाच्या प्रवाहामध्ये सामील झालो आणि वाट बघत राहिलो कि वो सुबह कभी तो आएगी, कब आएगी। जे जीवनामध्ये हवं होतं, जे सुख, जे समाधान, जे यश कधी कधी मिळणार? नाही मिळणार। मित्रांनो, हे यश, ही सुबह माझ्या जीवनामध्ये 20 वर्ष आली नाही आणि 20 वर्ष सुरू राहिला केवळ संघर्ष। मला आठवतोय तो 1979 चा काळ, मुंबई, मुंबईत पोचलो, नशीब काढायला मुंबईत पोचलो, पण मुंबईने आपले रंग दाखवले, मुंबई इतकी सोपी नव्हती आणि काय 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 बघितलं, काय काय अनुभवलं, अगदी रस्त्यावरच्या पाईप मध्ये झोपून दिवस काढले, झोपडपट्टीतल्या हॉटेलमध्ये जेवून दिवस काढले आणि मग लक्षात यायला लागलं की मुंबई अपने बस की बात नाही है आणि परत सगळा चंबू गबाळा गुंडाळून आलो स्वग्रही कोल्हापुरी। पण काय करणार इथे येऊन, काही ठोस नव्हतं करायला आणि मग शेती करायला लागलो, रस्त्यावरती उभा राहून भाजी विकायला लागलो, कारण एक आशा होती की वो सुबह कभी तो आएगी, ती सुबह काय दिसत नव्हती। मित्रांनो, संघर्ष असाच चालू राहिला, शोध असाच चालू राहिला, 20 वर्ष संपत आली आणि मग त्या काळ्या कुट्ट ढगांना एक चंदेरी किनार दिसली आणि जीवनाचा समतोल बदलायला लागला। मुळात जीवन बॅलन्स मध्ये यायला लागलं, कारण मला सापडलं एक विलक्षण तंत्र, ज्या तंत्रानं जीवनाचं कॉम्प्लेक्शन बदललं। काय सापडलं मला? असं काय होत कि ज्याने माझं जीवन जे संघर्षाच्या गर्तेमध्ये सापडलं होत 20 वर्ष, काय सापडलं मला? अशी कुठली जादुई गोष्ट होती जी मला सापडली? हळूहळू जे मला सापडलं ते जसं मी आचरणात आणायला लागलो, जीवन बदलायला लागलं,
यश दिसायला लागलं, पैसे मिळायला लागले, प्रतिष्ठा लाभायला लागली, काहीतरी आपल्यामध्ये आहे याची जाणीव लोकांना होते हे कळायला लागलं. जे हवं होतं ते हळूहळू सर्व मिळत गेलं आणि एक मी कम्प्लीट लाईफ जगायला लागलो. बट हाऊ? व्हॉट डिड आय फाइंड आउट? हेच जे मला मिळालं ते मी अनेक लोकांना शिकवत गेलो हे गेल्या 20 वर्षांमध्ये. आणि नुसतं मला जे सापडलं त्यांनी माझंच जीवन बदललं असं नाही, पण ज्यांना हे समजलं आणि ज्यांनी ते आत्मसात केलं सिन्सिअरली त्यांच्याही जीवनाला एक आकार यायला लागला. तोपर्यंत जे भरकटत होते, कन्फ्यूज होते, कारण कोणाकडे हे ठोस फॉर्म्युला नव्हता. मग हा तरी फॉर्म्युला आजमावून बघूया म्हणून ज्यांनी विचार केला त्यांच्याही जीवनामध्ये अनेक बदल त्यांनी गेले जवळजवळ 15 वर्ष अनुभवत गेले. मित्रांनो, मला जे विलक्षण सापडलं, कोणत्या गोष्टींपासून माझं जीवन बदललं याच्यावर मी स्पेशली एक सेशन घेणार आहे. याच्यावरती मी स्पेशली तुमच्याशी बोलणार आहे, कारण लक्षात घ्या तुमच्यासारखे असंख्य लोक कन्फ्युज्ड आहेत, भरकटत आहेत आणि त्यांना माहीत नाही आहे की नक्की कुठं जायचं. मी इतके वर्ष सगळ्या काट्या कुट्यातून मार्ग काढत 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 इथपर्यंत आलोय. सो मला जे सापडलं ते तपशिलामध्ये मी या सेशन मध्ये बोलणार आहे, कारण तुमच्याही हे जर लक्षात आलं तर कदाचित तुमचा शोध आणि संघर्ष दोन्हीही संपतील. इंटरेस्टिंग आहे, ऐकायला या. असं म्हणतात की कदाचित एक लाईन देखील जीवन बदलू शकते. कदाचित मला जे सापडलं हे तुम्हाला क्लिक झालं तर तुमच्याही जीवनाला एक वेगळा संपूर्णत्वाचा समृद्धीचा रंग चढेल. मुंबईत आणि पुण्यात हे सेशन्स मी घेणार आहे. 12 जानेवारीला पुण्यात घेणार आहे, नेहरू हॉल घोले रोड, संध्याकाळी 6 वाजता. आणि मुंबईत घेणार आहे 19 जानेवारीला स्काउट्स हॉल शिवाजी पार्क दादर इथे. वेळ पुन्हा संध्याकाळी 6:00. वेळ काढून ठेवा, अवश्य या, कारण कदाचित हे यश हे नशीब तुमची वाट बघतंय 2020 मध्ये. जिस सुबह के